या पृथ्वीवर आपला जन्म जगाच्या याच भागात का झाला? आपल्याला हेच पालक आणि अवतीभवती हेच लोक का बरं मिळाले? हे पृथ्वीवरच्या माझ्या अस्तित्वासंदर्भातले प्रश्न झाले. ईश्वराप्रती माझी श्रद्धा दृढ करणारा आणखीन एक प्रश्न असा आहे की आपल्या जन्माच्या आधी आणि आपल्या मृत्यूनंतर आपल्यावर कोणाचं नियंत्रण असतं? म्हणजे बऱ्याच गोष्टींवर तुमचा विश्वास आहे. तुम्हाला वाटतं तुमच्या जन्माच्या आधी तुम्ही कुठेतरी होता आणि मृत्यूनंतर तुम्ही अजून दुसरीकडे कुठेतरी जाणार आहात, अशा वेगवेगळ्या तुमच्या धारणा आहेत. पुष्कळ धारणा बाळगून आहात. जेव्हा तुमच्या मनात इतक्या साऱ्या पूर्वधारणा आहेत तेव्हा तुम्ही सत्याचा शोध कसा काय घेणार, नाही का? जर तुम्हाला सत्याचा शोध घ्यायचा असेल तर सर्वात पहिली गोष्ट, कुठल्याही गोष्टीबद्दल तुम्ही गृहित धरता कामा नये, नाही का? जर तुम्हाला सत्याचा ठाव घ्यायचा असेल, जर तुम्ही सत्याच्या शोधात आहात, म्हणजे कुठल्याच गोष्टीबद्दल तुम्ही काहीच गृहित धरलेलं नाही, बरोबर ना? जर तुम्ही आधीच गृहित धरून चालला आहात, म्हणजे आता तुम्ही त्यांच्यासाठी फक्त मान्यता शोधत आहात, असं असेल तर तो सत्याचा शोध नव्हे. एक खरोखर सत्याचा शोधक विश्वास ठेवून चालत नाही, तो फक्त प्रत्येक गोष्टीकडे बघत असतो. तर मग आपण बघूयात की तुमच्या विश्वासांवर शिक्कामोर्तब करूया. अच्छा, तुम्हाला शिक्कामोर्तब हवाय. चला, शिक्कामोर्तब केला. आता मला सांगा, याने तुम्ही सत्याच्या थोडेफार नजीक आलात का? जर मी तुम्हाला म्हटलं तुमचे सगळे विश्वास खरे आहेत तर ते तुम्हाला सत्याच्या कितपत जवळ घेऊन जातात? जातात का? तुम्हाला जरा बरं वाटतं एवढंच. माझ्या सगळ्या धारणा गृहित अचूक होत्या, पण त्याने काही प्रश्न सुटणार नाहीत, नाही का? आयुष्याचे प्रश्न याने सुटणार नाहीत. सुटतील का? नाही. तुमच्या विश्वास प्रणालीची पुष्टी करण्यात काहीच अर्थ नाही. माणसांची ही एक मोठी समस्या राहिली आहे, त्यांना नेहमी आपण बरोबर असावं असं वाटतं. ही एक फार मोठी समस्या आहे. खरं पाहता जगातल्या सगळ्या समस्यांचं मूळ हेच आहे, मी बरोबर आणि तू चूक, ही एकच समस्या आहे, नाही का? हो की नाही? केवळ माझ्या धारणा बरोबर दुसऱ्याच्या धारणा चूक, जगातल्या सगळ्या समस्यांचं मूळ फक्त हा एकच प्रश्न नाही आहे का? मग ते कुटुंबात असो, समाजात, जगात किंवा कुठेही असो, हो ना? आपण हा प्रश्नच थोडाफार संपवून टाकूयात का? आणि यासाठी आधी तुम्ही खरं पाहता त्या केवळ तुमच्या धारणा आहेत आणि त्या तुम्ही निर्माण केलेल्या नाही आहेत, दुसऱ्याकडून उकलल्या आहेत, नाही का? तुमचा भटजी किंवा मुल्ला किंवा तुमचे आई वडील यांनीच तुमच्या डोक्यात या धारणा भरल्या आहेत, नाही का? तुम्ही त्या कुणाकडून तरी उकलल्या आहेत. त्यांनी किती प्रभावीपणे तुमच्यात भिनवलं यावर ते अवलंबून आहे. आणि खरं पाहता अतिशय प्रभावीपणे त्यांनी तुमच्यात रुजवलंय, कारण हा त्यांचा व्यवहारधंद्याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. तर जे काही तुमचे समज किंवा धारणा आहेत त्याचा सत्याशी काही संबंध असेलच असं नाही. आता जे भौतिकतेच्या पलीकडे आहेत त्याचा भौतिकतेच्या चौकटीतून तुम्ही शोध घ्यायचा प्रयत्न करत आहात हे शक्य होणार नाही. जे भौतिकतेच्या पलीकडे आहेत त्याचा तुम्ही ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करत आहात हे कदापि शक्य नाही. तुम्हाला समुद्राची खोली मोजायची असेल आणि त्यासाठी जर तुम्ही फुटपट्टी घेऊन आलात तर साहजिकच तुम्ही चुकीचे निष्कर्ष काढाल, नाही का? जर तुम्हाला समुद्राची खोली मोजायची असेल तर त्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही योग्य साधन निवडलं पाहिजे, हो ना? हो की नाही? तेच तुमचं पहिलं काम. आणि एवढंच मी म्हणतोय, तुम्हाला भौतिकतेच्या पलीकडचं काहीतरी जाणून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम तुमच्याकडे अशी आकलन शक्ती असायला हवी टू हॅव अ परसेप्शन जी या पाच इंद्रियांपलीकडची आहे, जी अशा गोष्टींचा ठाव घेऊ शकेल ज्या भौतिक नाही आहेत. तेव्हाच तुम्हाला त्याचं आकलन होईल, नाहीतर तुम्ही फक्त विश्वास ठेवाल किंवा अविश्वास दाखवाल, नाही का? जर मी तुम्हाला म्हटलं देव खरं तर माझ्या खिशात आहे तर हे एवढे लोक कदाचित त्यावर विश्वास ठेवतील, पण खरं तर ही एक मूर्खपणाची गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल आमचा विश्वास नाही, पण मी अशा काही अद्भुत कथा सांगू शकतो तुम्हाला हवं तर. जरा प्रभावीपणे सांगितली आम्ही तुम्हाला त्यावर विश्वास ठेवायला भाग पाडू शकतो. आत्ता ह्या क्षणी देव माझ्या खिशात आहे ह्या एवढ्या लोकांचा विश्वास आहे आणि ह्या एवढ्या लोकांचा विश्वास नाही. तर मग हे लोक सध्या आहेत त्यापेक्षा देवाच्या अधिक जवळ जाऊन पोहोचलेत का? किंवा हे लोक आत्ता आहेत त्यापेक्षा देवापासून अधिक दूर गेलेत का? नाही, त्याने काहीच फरक पडत नाही, नाही का? तर मग धारणांची खात्री करण्यात का आपण वेळ वाया घालवत आहोत? तुम्ही तुमची आकलन शक्ती अधिक विकसित करायला हवी. केवळ आकलनाने तुम्ही सत्य जाणून घेऊ शकाल, याशिवाय दुसरा मार्ग नाही, बरोबर ना? केवळ आकलन झालं तरच तुम्ही जाणू शकता, तोपर्यंत तुम्ही जाणू शकणार नाही, ही वास्तविकता आहे. हे खरं आहे ना? जे लोक माझ्याशी कट्टी आहेत हे खरं आहे ना? जर तुम्हाला आकलन झालं
तरच तुम्ही जाणता. जर तुम्हाला आकलन नसेल तर तुम्हाला कळणारही नाही. तुम्ही हे मान्य करायला तयार नाही आहात की तुम्हाला माहीत नाही म्हणून तुम्ही गृहित धरता, विश्वास ठेवता, नाही का? जर तुम्हाला फक्त सामाजिक मान्यता मिळवायची असेल तर विश्वास ठेवणे हा एक चांगला मार्ग वाटतो. पण जर तुम्हाला खरोखर सत्य जाणून घ्यायचं असेल तर विश्वास ठेवून काहीही उपयोग होणार नाही. विश्वास ठेवल्याने तुम्हाला फक्त आत्मविश्वास मिळतो आणि मूर्खांना आत्मविश्वास मिळणं ही एक अतिशय धोकादायक गोष्ट आहे. हे कळते का तुम्हाला? जेव्हा मूर्ख लोक आत्मविश्वासी होतात तेव्हा ही खरोखर अतिशय धोकादायक गोष्ट आहे, नाही का? तुमच्या लक्षात येते का, बुद्धिमानी लोक नेहमी कचरतात पण मूर्ख मात्र नेहमीच पोकळ आत्मविश्वासाने बोलतात. हे पाहिलंय का तुम्ही? प्रचंड आत्मविश्वास. कारण जेव्हा तुम्ही फक्त विश्वास ठेवू लागता तेव्हा तुमच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. तुम्हाला जरा सुद्धा शंका येत नाही कारण तुम्ही स्वतःला कुठल्याच गोष्टीत सामावून घेत नाही आहात. तुम्हाला 100% पोकळ खात्री असते. जरा बघा जॉर्ज बुश मध्ये किती जबरदस्त आत्मविश्वास होता. त्याच्यात प्रचंड आत्मविश्वास होता, नाही का? असं दिसून येत नाही का की त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास आहे. ते भारतात आले आणि त्यांनी घोषणा केली की माझा देवावर विश्वास आहे, खरंच विश्वास आहे. मी म्हटलं तुम्ही सांगण्याची गरजच नाही, आम्हाला ते दिसतंय. तुम्ही विश्वास ठेवणारी व्यक्ती आहातच, नाहीतर वेंधळ्यासारखे भयंकर परिस्थिती निर्माण केल्या नसत्या. जर तुमच्यात थोडीफार अक्कल हुशारी असेल तर तुम्ही जरा आजूबाजूला बघता, नाही का? तुम्ही बघाल की काय आहे आणि काय नाही. पण तुम्ही जर फक्त विश्वास ठेवणारे आहात फक्त देवावरच नाही तर इतर पुष्कळ गोष्टींवर सुद्धा. तुमच्या जीवनाची शहाणपणाने सुरुवात करण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे मला जे माहिती आहे तेवढंच मला माहिती आहे, जे मला माहीत नाही ते मला माहीत नाही. हा एवढा प्रामाणिकपणा जर तुम्ही तुमच्यात मांडलात तेव्हा तुम्ही पाहाल गोष्टी जाणून घेण्याची तुमची शक्ती दिवसेंदिवस वाढतच जाईल. नाहीतर ज्या क्षणी तुम्ही फक्त गृहित धरून चालता तेव्हा तुम्ही पाहाल तुमची प्रगती खुंटते. खरं पाहता विश्वास ठेवणे हा मृत्यूच आहे. काल मार्क्स म्हणाला होता ते मादक ओपियम आहे. तो म्हणाला होता धर्म हे ओपियम आहे कारण तो लोकांना एक प्रकारचे तंद्रित ठेवतो आणि त्याचं बरोबरही आहे. धर्माने लोकांना निद्रिस केलेलं, नाही का? होय ना? झोप आरामदायक असते, त्यात काय चूक आहे? असं असेल तर मग नुसती झोपच कशाला? तुम्ही मरत का नाही? कारण मरण त्याही पेक्षा आरामदायक आहे हे तुम्हाला माहिती आहे का? कारण असंही तुम्ही विश्वास ठेवणारे आहात आणि तुमचा देव तुमची वाट बघतोय, मग तुम्ही त्याच्याजवळ का जात नाही का? कारण असाही तुमचा विश्वास आहे मेल्यानंतर तुम्ही देवाकडे जाणार आहात. तर काय अडचण आहे? कशाची वाट बघताय? उगाच कशाला या हॉस्पिटलमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये जाताय? सरळ देवाकडे का नाही जात? तुमच्या देवप्राप्तीच्या मार्गावरची तुमची प्रगती उद्यावर का ढकलताय? हे बरं नव्हे. म्हणजे तुम्ही खरोखर विश्वास ठेवणारे नाही आहात, नाही का?